राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली आणि त्यांचा राजीनामा माननीय राष्ट्रपति महोदयांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी मंजूर केला ही तमाम महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी। असा शिवद्रोही कपाळ करंटा माणूस ज्यांनी आमच्या महाराष्ट्रातल्या सर्वोच्च महापुरुषांची ज्यांनी देशाला संदेश दिला, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, या आमच्या अस्मितेबद्दल गरळ ओकण्याचा प्रयत्न केला होता, अशा शिवद्रोही महाराष्ट्रद्रोही राज्यपालांची हकालपट्टी झाल्याबद्दल मी सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अभिनंदन करतो। परंतु महाराष्ट्रात असे शिवद्रोही राज्यपाल इथून पुढे आले नाही पाहिजे, अशा माणसाला महाराष्ट्रात तारा देऊ नये अशी या माध्यमातून विनंती करतो। कारण आरएसएसची काळी टोपी घालून घाणेरडे विचार महाराष्ट्रातल्या समाज मनावर उमटवण्यासाठी ही लोक वेगळ्यावेगळ्या प्रयत्न पद्धतीने प्रयत्न करत असतात। राज्यपाल तो झाकी है, सुधांशु त्रिवेदी और चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोढा अभी बाकी है। कारण प्रसाद लाड पासून इतर भाजपच्या वाचाळवीरांनी सुद्धा आमच्या छत्रपतींबद्दल आमच्या राजाबद्दल वाईट वक्तव्य केलं होतं, या सगळ्यांची सुद्धा हकालपट्टी झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। कारण आम्ही आमच्या महापुरुषांची, आमच्या राजाची, आमच्या कुठल्याही बहुजन महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही। छत्रपती आमच्यासाठी सर्वोच्च आहेत आणि अशांचा जर कोणी अवमान करणार असेल तर खबरदार, राज्यपालांनी घाणेरडे वक्तव्य केलं होतं, वाचाळवीर म्हणून राज्यपालांच्या निषेधार्थ आम्ही पुणे बंद केलं होतं। हा तमाम पुणेकरांच्या, शिवप्रेमींच्या आणि लढणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या, देशातल्या मावळ्याचा विजय आहे। राज्यपाल हटले हा तमाम शिवप्रेमींना आनंदाची बातमी आहे। मी या निर्णयाचं अभिनंदन करतो। हा संभाजी ब्रिगेडच्या विचारांचा विजय आहे।